तुमच्याशी बोलतोय तर काय शिंदे. अरे तो पोस्टर वाला अगोदरच कावलाय. अरे उद्या पावतो त्याला सगळीकडे पोस्टर दिसाय हवीत, नाहीतर आपलं दिसणं मुश्किल होईल बघ. अरे शिंद्या, अरे मी येळीवरच निघालो होतो मग, पण या इसल्यामुळे येळ झाला. शिंद्या तुला तर माहिती आहे टायमिंगच्या बाबतीत आपण अगदी डेट टू अप आहे. हा वय काय रे, हसाय काय झालं, हसाय काय झालं? अरे रंग्या, डेट टू अप नाही रे, अप टू डेट. असं आहे का? असं आहे पण माझं जाऊ दे रे, माझं जाऊ दे, तुझं बोल की तुझं बोल. अरे शिंदे तेरे को तो पता है ना, माँ को ये सब काम पसंद नहीं. वो कहती है जो है उसी में गुजारा कर लो. पर आपल्याच नाही तिचं बोलणं काय पटत नाही. आता तिची समजूत काढत नजर चुकून यायला येळ लागणारच ना. ए बाबा तुझे रोज कसं आहे आणि काय रे नांगे, हा काय आज पण घोडा नाही विसरला तू. मी एकट्याने घेऊन आलो इतपत. अरे त्याचं आपलं हे झालं शिंदे. काय झालं? अरे आपलं हे रे. काय झालं? अरे सरळ सांग ना, विसरलं म्हणून डेट टू आपच बरोबर होत. नाही तो क्या, आता बघ, आता बघ कसं गप बसलाय. एक दिवस विसरलो म्हणून काय झाला रंग्या? परवाचा दिस पण विसरला होता तू. असं का? ए शिंदे, अरे तो दिस थोडीच होता, रात होती रात. ए अण्म्या, ये रंग्या कभी नाही सुधरेगा. कभी नाही सुधरेगा. अरे बाबांनो, तुम्ही काय तर सुधार समितीच्या बैठकीला आलाय वय. हे बघा, पोस्टर दाखवायची की नाही, दाखवायची की नाही तर मी या चाललो. अरे 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 शिंदे, तू तो गुस्सा हो गया. ए चला कामाला लागा रे. ए हणम्या, एक काम कर, खळ घे आणि ते पोस्टर घे, चल लाग कामाला. ते पोस्टर आत लावू नकस, नाहीतर मागच्या सारखा लपडा व्हायचा. तू शिडी घे, शिडी घे. अरे ये रंग्या, हा तू येतोस ना र इसल्या, मी जरा आलू. अरे शिंदे, अरे काय केलंस? काय झालं? अरे पोरग घाबरलं ना. झालं का? परत आलं माझ्याच गळ्यात. ए रंग्या, हा तू जा रे. हा हा आणि हो लवकर ये, नाही तर तू हवालदार भेटला तर चार प्रश्न विचारायचा. जा लवकर ये. हवालदार हे आता मी जाणारच नाही, मी जाणारच नाही. मग राहिलं तर ये आणम्या, शिडीवर चढ. ए इसल्या, शिडी व्यवस्थित पकड, नाही तर काल चकत पाडशील मला. अरे तू चढतो? चढतो ना. आणम्या चढला रे. गे पोस्टर. हा पर एक गोष्ट लक्षात ठेव, पोस्टरच्या छातीला हात लावू नकस, नाही तर मागच्या सारखा लपडा व्हायचा. हा नाही तो घ्या आणम्या. आणम्या रे, तू डको पोस्टर, फक्त पोस्टरच्या छातील हात लावू नको. डको डको तुझे उदे रा. ए दे रे. हा शिंद्या काय रे, इथं डकू कर. कुठं रे? बघू बघू इथं इथं. अरे नको रे बाबा. काय रे? अरे नो स्टिक बेल्स. ए बाबा बिल्स नाही, बिल्स बिल्स. अरे तेच तेच, पोस्टर चिपकाना मनाय तिथं. अरे शिंद्या तू पहिल्यांदा आला कारण कर. अरे अगोदर कोणीतरी डकवलं असणार तिथं पोस्टर, म्हणून त्यांनी तसं लिवलंय. असं आहे वय. आपण त्याचा आरच बदलायचा. असं काय? ये दाखवतो, ये ये ये. आत्ता वाच पोस्टर डकव. ए असणं बंद, काम चालू. हा यार, नहीं तो पोस्टर वाला चिल्लाए का अपने ऊपर? हाँ अरे उसको चिल्लाने को क्या, यहाँ हम लोगों को कितनी मेहनत करनी पड़ती है उसको क्या पता. वही रे, क्या मायला जॉब भी पूरी होतना है. ए आन्या झोपून कसं चालेल म्हणतो मी, झोपून कसं चालेल. अरे पोस्टर म्हणजे आपली रोजी रोटी आहे, एक वेळ दिसभर काय भी नाही केली तरी चालेल, रात्रीचं काम करायचं जाऊ आपल्याच नाही. गपे शिंदे, उगा भाषणबाजी करू नकेस. इसल्या रे. हा अरे उस खिडकी पे डकव का रे. ए नको बाबा नको. अरे उस खिडकी पे मत डकव ना. क्यों रे? क्यों क्यों? अरे नको रे बाबा नको. अरे इसकी महिना रहती ना वा, आता सगळ्यांच्याच नजरा तिकडे लागल्या तर याचा पत्ता कट ना. ए रंग्या मजाक मत कर. ए बाबा तू दुसरीकडे डकव, चल. नाही 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 तिकडे डकवणार. ए बाबा उगा कशाला, उगा कशाला येळ घालवतास, अजून बरंच काम आहे आपल्या. चला चला चला. ए शिंदे, अरे तुला काय वाटतं याला चिडवाय? आम्हाला लय मजा वाटते वैर रंग्या. हे रंग्या, हा अरे ह्यो तिच्यावर एवढा प्रेम करतो, अरे जीव लावतो तिच्यावर, मग तिला स्पष्ट काय विचारत नाही. अरे अरे उसको विचारने को मेरे पास नौकरी धंधा कुछ हो तो ना. अरे वो रहती है उस घर में और मैं झोपड़ी में. तो तू क्या उसके लिए ताजमहल बनाएगा? छोड़ यार, चल. इसलिए अरे तू क्या एकदमच बेकार है भाई आमच्या परिस. अरे छोटी मोटी नौकरी करतेस तू? अरे चार बुक शिकलास तू? अरे आज ना उद्या तुला चांगली नौकरी मिळेल भी आणि तरी भी तू असं करतो. छोड रे छोड. अरे ये साला ना कभी नहीं मानेगा. छोड
अरे रंग्या तुला वाटत तितकं सोपं नाही ते. अरे तेच तेच किती दिस घेऊन बसणार आहेस तू. हा तुला सांगतो हणम्या, आपलं जर काय असं लफडं असतं ना तर डायरेक्ट दिलोस तू आणि विचारून टाकलं असतं. हा वय तर वय नाही तर नाही. हा रंग्या काय तेरे से बात करना ही फिजूल है. ए तो फिर मत कर ना बात, मत कर बात. साला खरं बोललू तर लागलं त्याला. अरे बाबानो उगा कशाला त्रास देता त्याला. आणि तुम्हाला वाटतं ना तेवढं सोपं आहे ते. हा मला विचारा ना, मला विचारा. हा भाऊ तुम्हाला काय अनुभव आहे वाटत आपलं ते आपलं ते. ए चला 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 काम करा काम. तुम्हाला काय असं आहे एकटा जीवन असा तशी इसल्या इसल्या र देख रे शिंदे ऊपर में चांद का टुकड़ा गालिब की गजल सताती है. बेकार जिंदगी ने इसलिए को निकम्मा कर दिया, वरना इसलिए भी आदमी था, इश्क के काम आता. चुप बे इसलिए खाली पकपक. हे पकपक ना है रे, पकपक ना है. अरे खरा है ती टूथपेस्ट च्या जाहिराती प्रमाणे खिदळत माझ्या समोर येईल. मैं थंड्याच्या जाहिरातीतली 5 रुपयाची बाटली तिला देईल, ती गटागटा पील. मैं मटा मटा तिच्याकडे बघल, भूक उसकी प्यास मेरी, मैं प्यासा हो सावर. ती भरल्या पोटागत माझ्या मिठीत येईल. मैं तहान लगत तिच्या आणखी जवळ जाण्याच्या प्रयत्नात, ती गरकन गिरकी घेत माझी फिरकी घेण्याच्या प्रयत्नात. मैं प्रेमाच्या नशेत तिला आय लव यू मैंने म्हणायच्या प्रयत्नात. आय लव यू, आय लव यू, आय लव यू, आय लव यू. प्रयत्न इथेही प्रयत्न तिथेही प्रयत्न, प्रयत्न प्रयत्न प्रयत्न. आपण फक्त प्रयत्न करायचा आणि आपलं आयुष्य फुकट घालवायचं, फुकट घालवायचं. हनमेर आपण एक काम करू. ए अपना इरोद. अरे पण ऐकून तर घे. अपना इरोद इरोद इरोद. अरे आपण आपण इसल्याची शादी करू. काय बोलतोस वाईट. अरे अरे मग आपला फुल सपोर्ट. हा आपला भी फुल सपोर्ट. हा मग इसल्याचा प्रॉब्लेम आपण सॉल्व करू. अरे पण कसं. अरे कसं मग काय विचारता, डोकं चालवा. डोकं चालवा. अरे डोकं चालवा म्हणजे डोक्याने विचार करायचा. आपण तिच्या आई वडिलांना समजू. असं महिन्याच्या म्हातारीला मी समजवणार आणि म्हातारीला मी समजवतो आणि पैशांचा पण आपणच बघू. काय समजवतो त्याला. चालेल. हा मैं जो तेरे को बोला ना वो भूल जा भूल जा. अरे अरे आता आम्ही सगळे तुला मदत करणार आहोत. हा तुझ्या प्रेमा खाते. हा कसं तुला हिम्मत करावी लागेल. बाकी सारा आम्ही बघू. काय ठरलंय आमचं. तू साथ हो यारो तो ये इसलिए कुछ भी करेगा. हा इसलिए लव के लिए साला कुछ भी करेगा. हा इसलिए आता प्रेमासाठी वाटेल ते कर. आता मागे हटू नको इसलिए. जरूर करेगा. हा तो मागे नाही हटणार. अरे मैं आजपासून माझं प्रेम तिला कधी दाखवलं नाही रे, पण आता आता तिला भेटून सार सार सांगणार. मैंने मैं प्रेम करतो तुझ्यावर. हम तुम पे मरते हैं, हम तुम पे मरते हैं. ती लाजल डोळ्याच्या कोपऱ्यानं हळूच माझ्याकडे बघत, नजरेनं हृदय घायल करत. मग ती पण तसंच म्हणत आणि तिकडून पळून जाण्याचा प्रयत्न करत. मी अलगत तिचा हात धरून हलकस माझ्याकडे ओढन तिला मिठीत घेईन, मिठी घट्ट करीन, आणखी घट्ट आणखी घट्ट आणखी घट्ट. बस बस पुरा पुरा सांगू दे ना रे. ए इसलिए तू आगे बढ़ आगे बढ़. उसके प्यार के खातिर दिन रात मेहनत. हाँ मेहनत. जोर लगा के हैशा, जोर लगा के हैशा. एक दिन उसके घर जाऊंगा, घर वालों को मनाऊंगा. और उसके घर वाले राजी हुए तो जागो जागी पोस्टर, हम आपके है कौन, दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे. दुल्हन तो जाएगी इसलिए राजा के साथ. दुल्हन तो जाएगी शादी इसलिए राजा के साथ. टिंगल उडवत आहे माझी. या पोस्टर सारा माझा भी न बोलणार पोस्टर बनवलाय तुम्ही. तुमसने हवा तसा त्याचा अर्थ लावताय वय. पर एक लक्षात ठेवा, कधी कधी न बोलणार पोस्टर भी बरच बोलून जात.
इसलिए रे। ए तू काय भी बोल लगस। अरे मैं प्रेम करतो रे तिच्यावर, करतो प्रेम। हा मग ते एक तर्फी का असे ना, जीव होतो रे तिच्यावर। माझ्यासाठी माझी मेहनत सार काही आहे। हा पर हे तुम्हाला ती नाही कळणार। अरे ते कळा, कुणावर तरी मनापासून प्रेम करावं लागतं रे, प्रेम करावं लागतं। अरे तुला दुखवायचं मत नव्हतं रे आमचं, नव्हतं। तुमचं मत तुम्हाच नाही रे, कधीपासून तुमची मतं असायला लागली। पोस्टरला डकवता डकवता तुमची मतं बी जितल्या तिथं एकाच गोष्टीवर चिटकून बसलीत। त्या पलीकडे तुम्हाच नाही काय बी दिसणार नाही। तुम्हाच नाही फक्त एकच काम चांगलं जमतं, पोस्टर डकवणं। डकवा रे बाबा, पोस्टर डकवा। खईना हात राड करा, सकाळ झाली की ती धूळ मोकळे व्हा। पर यारो, मेरी तुमसे एक ही विनती है, किसी के जख्मों पर मरहम लगाना ना है ना तो ना सही, पर उसे खुरेद खुरेद कर उसे नासून ना बनाओ, उसे अपने हाल पे छोड़ दो। अरे घुटमळ तो जीव माझा त्या खिड़की वर, कधी तरी उघडल सताड़ती म्या या आशेवर। चांद सी रंगत होगी उस नूर के रुख पर, नजर कभी तो पड़ेगी उसकी मेरे मुख पर। उस हूर के घर की वो खिड़की, समोरच तिचा माझी झोपड़ी मोडती। गेली जर कधी तिची वरात माझ्या दारातून, अश्रूंसोबत धूसर झालेली बघन तिला मैं माझ्या डोळ्यातून मैंने मैंने जीव सालो जीव, मरो सालो मरो। याने गफला केला, आता नाना वाटतं। घोडा पकड, घोडा पकड। शादी हो गई, इसलिए के महीना की शादी हो गई। चेन्नई भी सुनाई दी, फिर भी इसलिए चुपका चुप हाथ पर हाथ धरा बैठा रहा। चला एक पोरगी मनसाला बिगड़ाते, एक पोरगी मनसाला बिगड़ाते। देख सिंधे देख, इसलिए का प्रॉब्लम अपना प्रॉब्लम, दोनों जाके समझा, उसको नहीं समझा तो मेरे पास लाओ जाओ। चलो दोस्ताला समजवायचं सोडून तारे मोजतायत। ओ कलम वाली बाय बरोबर बोलत होती। दाल भात कोणचं, कोण नाही कोणाचं। गिरो गिरो इसल्या गिरो गिरो इसल्या गिरो। अरे गिरो तो झरने की तरह गिरो, तो पर्वत की ऊंचाई से गिरकर भी अपनी सुंदरता खो नहीं देता। वो झरना बनना सीखो। बड़े दोस्त बने फिरते थे, अब कहा गई हो यारी, हो याराना। अब भी वक्त है सुधरो, इंसान की तरह जियो, रेंगना बंद करो, चलना सीखो। मैं तुम लोगों को ये क्यों समझा रहा हूँ। मैं पागल हूँ, भूसा भरा है मेरे दिमाग में। जियो भाई जियो, जैसे चाहे वैसे जियो, इंसान की तरह जियो, मुझे क्या करना है। जियो भाई जियो। रंग गया। हाँ संपला का बक कर, संपला का काय नाना शिरला का होता है। हे काय बोलतोयस शिंदे, काय बोलतोय काय रे। तुला सांगू सुधी काय केलंय नाही भाई। अरे तुला हजार वेळा सांगितलं, पोस्टरच्या छातीला हात लावू नकास, हात लावू नकास, पर नाही तुझं आपलं आहेच। कपिल शिंदे उगा कोकलू नकास, आणि पोस्टरच्या छातीला हात लावल्यावर कोण कोणाच्या शिरताय वय तवा। अरे इरंगुळा म्हणून रोज काय ना काहीतरी कहाणी रंगवत असतो मी। अरे हाय काय आपल्या जिंदगीत तू मस्ती तर ठाव आहे ना। हे पोस्टर मधले रंगीबिरंगी चित्र मला लय आवडतात, असं वाटतं त्यांच्या त्या जागी आपण असावं। हे पोस्टर पाहिलं ना की मन आपसूक धाव घेत त्याकडे, सरसर वारा शिरत अंगात, आणि हन्म्याला माघारी कुठेतरी इसरून जात, त्याच्या दुःखासनी इथं भरून काढत, आणि मी त्या जगण्यातला आनंद घेत असतो, तुम्हासनी देत असतो। दुसरं काय बी नाही। होय रे होय,
याच्या ह्या अशा वागण्यानं थोडी गंमत होते खरी, नाहीतर नाहीतर आपल्यासारख्या झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसांनी कोणी चाटत कोणी चाटत. रम्या हा असा आई बापा हिना वाढलेला. अरे लहानाचा मोठा मी तुमच्याच संगतीत झालो. हे अरे हे काम मी तुम्हीच दिलं. कळीनं हात राहड करायला मी तुम्हीच शिकवलं. अरे अरे या रंग्याला रंगील नाव मी तुम्हीच दिलं. रंग्या रंग्या रंगीला पण फक्त या रात्रीच्या अंधारातच. अरे रात किड्या माणीची नाही रे आपलं. राती सारं शांत झाल्यावर किरकिर करणार आपण. तिचा त्या किरकिरीला काय विहारत नाही रे शिंद्या, काय विहारत नाही तिचा त्या किरकिरीला. वैरंग्या बरोबर आहे तुझं. अरे या रात्रीच्या खुशीत बिंदास्तपणे वावरणार आपण, हे जीवन आहे रे आपलं. नाहीतर पोस्टरच्या मागे लागलेल्या खळीवाणी अवस्था आपली. खळ कोणाशी भी दिसत नाही, दिसत्यात ती फक्त ही रंगीबिरंगी पोस्टर्स, रंगीबिरंगी पोस्टर्स, रंगीबिरंगी पोस्टर्स. इसले यो पोस्टर दिसतोय तुला, दिसतोय. आता मला सांग त्याचा आकार काय, सांग. चौकोनी चौकोनी नीट बघ आणि मला सांग त्यातला एक जरी कोपरा बाकी तिघांपेक्षा एका दिसतोय तुला, दिसतोय. अरे मग ते पोस्टर म्हणजे आपण आहोत ना आपण. त्यातला एक जरी कोपरा येगा झाला तर त्या पोस्टरला काय अर्थ राहणार, सांग मला सांग. नाही ना. अरे मग ते चार कोपर म्हणजे म्हणजे आपण आहोत ना आपण आहोत आपण. शिंदे हे मला माफ कर शिंदे, मी चुकलो. हे अण्या हे रंग्या, अरे रागाच्या मला तुम्हाच ती वाटेल ते बोललो. मला माफ कर शिंदे, मला माफ कर रे. नाही करत जा माफ, नाही करत. ए शिंद्या, अरे असं काय करतोस, अरे माफ कर ना त्याला. अरे काय माफ करू त्याला, मी काय माफ करू. बघ ना कसं लहान पोराकडे डोळं ओलं करून माफी मागतोय तू आपल्याकडे. इसल्या अरे दोस्ती मध्ये मापा शब्द वापरायचा नसतो रे. अन आम्हाला ठाऊक आहे, अरे तुझं दुःख तेच आमचं दुःख. अन दुःख कोणाशी टळलेत वर समाजच बघ ना. अरे लगीन झाल्यापासून म्या माझ्या बायकोला आज पाहत नवी साडी नाही घेतली ना, घरची हाऊस मूज पुरी केली. बिचारी सवता काटकसर करून मला पोरांना आणि उरलं तर स्वतःसाठी काहीतरी घेत. अरे हे जीवन आहे रे आपलं, रोज रात्री थोडं थोडं दुःख हलकं करायचं. आणि आणण्यासार रोज नवनव्या कहाणीत रंगून जायचं. आणि हे जीवन हसत खेळत घालवायचं, हसत खेळत. बरोबर आहे शिंद्या तुझं, अगदी अगदी बराबर आहे. पण तुमच्या एक लक्षात आलं का, हे फिल्म स्टार ह्या मोठमोठ्या कंपन्या ह्या कोणामुळं वर आल्या, कोणामुळं? अरे अरे आपल्यामुळं, आपल्यामुळं. अरे आपण किंवा आपल्यासारखी यांची पोस्टरच दाखवली नसती तर कुणी यांना ओळखलं तरी असतं का, कुणी विचारलं तरी असतं का यांना? नाही, यांना कुणी बी ओळखलं नसतं, कुणी बी विचारलं नसतं. अरे अरे पण राहून राहून मला असं का वाटतं की आपण का नाही व्हावं यांच्या परमानं. आपलं जीन बी काय जीन आहे. बरोबर आहे इसल्या तुझं, बरोबर आहे. आणि हे आपलं काम कोणी करावं इसल्या? अरे रात्रीची मजा दिसत नाही रे, दिसा कोण कुठच्या त्याचा काय बी पत्त्या नाही. आणि तो असं काही विचार करत नाही की रात्री सारं झोपल्यानंतर आपण जागवतो. अरे दिसा सारं रात्रीचे बेग जग आहे आणि त्या जगात आपल्या सारी काही मंडळी आहेत इसल्या रे. अरे या रात्रीचं राजा होत रे आपण. अरे या लोकांनी कोणीतरी उडून सांगायवं, या रात्रीच्या अंधारात फक्त वाईटच गोष्टी घडत नाही तरी तर चांगल्या गोष्टी बी घडतात. रात्रीच्या अंधारात मिनमिन त्या प्रकाशात कोणीतरी आपल्या पोटाची खळगी पाडण्यासाठी धावत असतो, धडपडत असतो. शिंद्या हणम्या इसल्या, अरे अरे म्या तर म्हणतो प्रत्येक माणसानं आपल्या आयुष्यातील एक तरी रात बाहेर फिरावं, रात्रीच्या पंखाखालच्या गारव्यात हिंडावं, मनमोहक शांतता अनुभवावी, दूरवर पसरलेला काळा कुट्टा अंधार नजरेत साठवावा. आणि त्या घडीला घड्याळ टिक टिक करत सरकणारा काटा बघावा, त्याची ती सततची चाललेली टिकटिक हृदयापाशी धरावी. आणि झाडाच्या फांदीवर विसावलेली पाखरं जागे होण्याची वाट बघावी.
सूर्याचं पहिलं किरण अंगावर घ्यावं आणि मग ठरवावं रातीपेक्षा दीस चांगला की दिसापेक्षा रात. इसल्या इसल्या आता आमसनी खरसन तुला दिसाची गर्दी आवडते की रातीची शांतता. अरे हम तो वो सितारे हैं जो सुबह होते हुए भी न दिखाई देते हैं पर रात होते ही खुल कर तिमतिमाते हैं. रंग्या अरे हे खरं आहे का आपण रात किडे आहोत. दिसा आपल्या किरकिरीला काय भी अर्थ नाही पर रातीच्या अंधाराला आणि शांततेला नव्या किरकिरी संगीताचं महत्व सांगणारा आपण आहोत. रातीच्या अंधारात भरकटलेलेसनी सोबत आपण आहोत. गर्दीच्या चेहऱ्याला पोस्टरच्या रंगी बिरंगी दुनियेकडे वळवणारा आपण आहोत. आपण काळोख्या रातीच्या चादरीवर चमकणारा काजू आपण आहोत. तो दिस कधी उजाडूच नाही ही रात कधी संपूच नाही. लागावी सूर्याला गाढ झोप विसावलेलं असावं मातीत नवाई रोप. नसल त्याला चिंता उद्याची परवाची सोबत असावी सारसनी फकस्त गारव्याची. पृथ्वीचं फिरणं एक क्षण थांबावं आणि थांबलेलं आकाश काही वेळ पाहावं. ही रात आणखी आणखी मोठाली व्हावी आणि हे एक सारं स्वप्न ठरावं. पापणी उघडताच इथल्याला महिन्याची हळी ऐकू यावी. हणम्यानं रोज नवं रूप घ्यावं. रंगेनं रोज घोडा इसरावं. शिंद्यानं रोज बायकोनं दिलेली खळ घेऊन यावं. चार घरातील चौघांनी परत रात्रीच्या शोधात निघावं.